नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण दहावी गणित भाग एक मधील प्रश्न संच 1.1 मधील क्रेमरच्या पद्धतीनुसार एक उदाहरण सोडवणार आहोत। आता क्रेमरची पद्धत कशी वापरायची हे आपण या उदाहरणामधून शिकणार आहोत। खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी, तर पहा आपण सोडवूयात। समीकरण नंबर 1 आहे 5x + 3y = -11, आणि दुसरं समीकरण आहे 2x + 4y = -10। हे समीकरण नंबर 2 म्हणू आपण। आता याच्यामध्ये आपल्याला dx आणि dy च्या किमती काढायच्या आहेत, तर त्या किमती कशा काढायच्या त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो। डी 12 32 13 म्हणजे नेमकं काय, तर बघा D = पहिले 12 म्हणजे पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ, पहिल्या स्तंभातले किमती 5 2 आणि 2 दुसरा स्तंभ 3 + 4। आता याचा तिरकस गुणाकार करायचा, 5 * 20 - 3 * 6 = 14, मग डी ची किंमत आली 14। आता डी एक्स ची किंमत काढू आपण, DX = 32 आहे, म्हणजे तिसरा स्तंभ आणि दुसरा स्तंभ। तिसरा स्तंभ कोणता आहे, -11 - -10, दुसरा स्तंभ त्याच्यामध्ये किमती आहेत 3 4। मग बघा आता याचा तिरकस गुणाकार करा, 11 * 44 -44 मायनस 10 * 33 -30 मायनस आहे, -44 मायनसने मायनसला गुणलं तर प्लस होतं, +30। मग -44 + 30 मायनस प्लस याची वजाबाकी होणार, प्लस मायनस दोन भिन्न चिन्ह असतील तर वजाबाकी होणार, दोन समान चिन्ह असतील कोणते तर बेरीज होणार। -44 + 30 44 मधून 30 गेले, खाली किती राहिले 14, -14 मोठे संकेत चिन्ह DX, DX ची पण किंमत आलेली। आता आपल्याला DY ची किंमत काढायची, DY = DY ची काय 1 3, हे लक्षात ठेवा, 12 32 13 12 32 13 12 32 13। आता 1 म्हणजे पहिला स्तंभ, पहिल्या स्तंभात काय 5 आणि 2 आणि तिसऱ्या स्तंभात -11 - -10 5 2 10 - 50 - 11 × 2 हे मायनस आहे, मग -22 - 50 मायनसने मायनसला गुणलं प्लस झालं 22, मग वजा अधिक वजा 50 मधून 22 गेले, खाली किती राहिले 28 - 28, ही झाली DY ची किंमत। आता मग DY ची आलेल्या किमती इथे लिहून घ्या, DX आणि DY च्या किमती, डी ची किंमत काय आलेली आहे 14 - DX ची किंमत काय आलेली आहे -14 - DY ची किंमत किती आली -28। मग आता लिहायच्या क्रेमरच्या पद्धतीनुसार, क्रेमरची पद्धत वापरायची आपल्याला, क्रेमरच्या पद्धतीनुसार म्हणजे याच्यामध्ये फॉर्म्युला आहे, एक्सचा फॉर्म्युला काय आहे,
अपने एक्स आणि वाई ची किमती काढायची. एक्सचा फॉर्म्युला काय आहे? डी एक्स अपॉन डी. आणि वायचा फॉर्म्युला आहे डी वाय अपॉन डी. मग एक्स बघू अगोदर, डी एक्स, डी एक्सची किंमत किती आलेली? -14. आणि डी, डीची किंमत किती आलेली? 14. 14 -1, डीची किंमत आली -1, सॉरी एक्सची किंमत आली -1. तर डी वायची बघू, डी वायची किंमत किती आहे? -28. डीची किंमत किती? 14. 14 × 2 = 28 -2. ही वायची किंमत आलेली. मग खाली लिहा, एक्स कॉमा वाय इज इक्वल टू, एक्सची किंमत किती? -1 कॉमा -2. या आपल्या समीकरणाच्या उकल्या आल्यात क्रेमरच्या पद्धतीनुसार. सोपं आहे की नाही मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.